हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज अभिजित. आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन वर्ल्ड बाय अभिजित. आपल्या व्हिडिओकडे वळण्याच्या आधी मी आपणास सांगू इच्छितो की मी आपल्यासाठी MPSC UPSC व स्पर्धा परीक्षा रिलेटेड व्हिडिओज सतत टाकत राहणार आहे. माझ्या नवीन नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी व माझे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस करा. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर आज आपण हेवी वॉटर बोर्डातल्या निघालेल्या 277 जागांच्या भरतीबद्दल बोलणार आहोत. तर त्यात जर पाहायचं झालं तर टोटल जागा ह्या 277 आहेत, त्या पुढील प्रमाणे आहेत. त्याची पदनिहाय आहे तपशील पुढील प्रमाणे आहे. नंबर 1 टेक्निकल ऑफिसर टी, यामध्ये केमिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेशन, सिव्हिल इत्यादी समावेश होतो. त्याची पदसंख्या ही 28 आहे. नंबर 2 कॅटेगरी 1 स्टायपेंडरी ट्रेनिंग, यात केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेशन आणि केमिस्ट्री लॅब यांचा समावेश होतो. याची जागा 65 आहे. नंबर 3 कॅटेगरी 2 स्टायपेंडरी ट्रेनिंग, यात प्रोसेस प्लांट ऑपरेटर, केमिस्ट्री लॅब, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅनिक मोटर व्हेकल, वेल्डर, रिगर, टर्नर, प्लंबर, मेसन, कार्पेंटर यांचा समावेश होतो. याच्या जागा या 92 आहेत. नर्स ए, याच्या जागा 4 आहेत. सायंटिफिक असिस्टंट बी सिव्हिल, याच्या जागा 5 आहेत. सायंटिफिक असिस्टंट बी रेडिओग्राफी, याची जागा 1 आहे. टेक्निशियन सी क्रेन व फॉर्कलिफ्ट ऑपरेटर, याची जागा 3 आहेत. सब ऑफिसर बी, याची जागा 5 आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड 2, याची जागा 2 आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड 3, याची जागा 8 आहेत. उच्च श्रेणी लिपिक 18 जागा आहेत. ड्रायव्हर सामान्य श्रेणी 20 आहेत. ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमॅन ए, याची जागा 26 आहेत. तर एकूण जागा या 277 आहेत. याची शैक्षणिक पात्रता जर पाहायची झाली, पद क्रमांक 1 म्हणजेच टेक्निकल ऑफिसर डी, केमिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेशन, सिव्हिल यांचा जर विचार करायचा झाला, 60% गुण असं संबंधित विषयात BE/BTECH मध्ये पास असणं आवश्यक आहे. पद क्रमांक 2 म्हणजेच कॅटेगरी 1 स्टायपेंडरी ट्रेनिंग, यात केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेशन, केमिस्ट्री लॅब यांचा समावेश आहे. यासाठी 60% गुण असं संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BSc केमिस्ट्री कम्प्लीट असणं आवश्यक आहे. पद क्रमांक 3 म्हणजेच कॅटेगरी 2 स्टायपेंडरी ट्रेनिंग, यात प्रोसेस प्लांट ऑपरेटर, केमिस्ट्री लॅब, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅनिक मोटर व्हेकल, वेल्डर, रिगर, टर्नर, प्लंबर, मेसन, कार्पेंटर यांचा समावेश आहे. यासाठी 60% गुणांसह 12वी PCM उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण प्लस ITI किंवा NAC किंवा NTC सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. पद क्रमांक 4 म्हणजेच नर्स ए साठी 12वी उत्तीर्ण असणे व जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा व BSc नर्सिंग किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 5 म्हणजे सायंटिफिक असिस्टंट बी सिव्हिल, यासाठी 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 6 म्हणजे सायंटिफिक असिस्टंट बी रेडिओग्राफी, यासाठी किंवा 60% गुणांसह BSc प्लस रेडिओग्राफी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 7 म्हणजेच टेक्निशियन सी क्रेन फॉर्कलिफ्ट ऑपरेटरसाठी 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण सायन्स आणि मॅथ विषयात व 4 वर्षे अनुभव व अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 8 सब ऑफिसर बी, यासाठी 10वी उत्तीर्ण, सब ऑफिसर कोर्स व 12 ते 15 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 9 म्हणजे स्टेनोग्राफर ग्रेड 2, यासाठी 10वी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलिपी 100 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखन 45 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 10 साठी म्हणजे स्टेनोग्राफर ग्रेड 3 साठी 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. तर पद क्रमांक 11 म्हणजे उच्च श्रेणी लिपिकासाठी 50% गुणांसह पदवी, ती कुठल्याही शाखेची चालेल, व इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 12 म्हणजे ड्रायव्हर सामान्य श्रेणीसाठी 10वी उत्तीर्ण, हलकी व अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे व 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 13 साठी म्हणजेच ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमन ए साठी 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण केमिस्ट्री विषयासह प्लस अवजड वाहन चालक परवाना प्लस 1 वर्ष अनुभव प्लस अग्निशमन उपकरणे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयाची अट जर पाहायची झाली तर ही वयाची अट ही 31 जानेवारी 2020 रोजी पकडून चालावी लागेल. SC ST कास्ट साठी 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे व OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. सूटचा अर्थ असा होतो की 5 वर्ष SC ST साठी वाढीव देण्यात आलेले आहेत व OBC साठी 3 वर्ष वाढीव देण्यात आलेले आहेत. ते पदनिहाय पुढील प्रमाणे आहे. पद क्रमांक 1 आणि 8 म्हणजेच टेक्निकल ऑफिसर डी, केमिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेशन,
सिव्हिल यासाठी व पदक्रमांक 8 म्हणजे सब ऑफिसर बी साठी 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे, जे की 31 जानेवारी 2020 रोजी आहे. पदक्रमांक 2 साठी म्हणजेच कॅटेगरी 1 स्टायपेंड रिटेनी साठी केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेशन, केमिस्ट्री लॅब यांचा समावेश आहे. याला 18 ते 24 वर्ष यांच्यामध्ये असणे आवश्यक आहे, जे की 31 जानेवारी 2020 रोजीपर्यंत आहे. पदक्रमांक 3 म्हणजेच कॅटेगरी 2 स्टायपेंड रिटेनी, यात प्रोसेस प्लांट ऑपरेटर, केमिस्ट लॅब, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅनिक मोटर व्हेकल, वेल्डर, डिगर, टर्नर, प्लंबर, मेसन, कार्पेंटर यांचा समावेश आहे. याचं वय हे दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी 18 ते 20 मध्ये असणे आवश्यक आहे. पदक्रमांक 4 पदक्रमांक 5 सायंटिफिक असिस्टंट बी सिव्हिल, पदक्रमांक 6 सायंटिफिक असिस्टंट बी रेडिओग्राफी यासाठी 18 ते 30 वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे, जे की 31 जानेवारी 2020 रोजी पर्यंत. व पदक्रमांक 7 म्हणजे टेक्निशियन सी क्रेन फोर्कलेस ऑपरेटरसाठी 18 ते 29 वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे, जे की 31 जानेवारी 2020 रोजीपर्यंत आहे. पदक्रमांक 9, 10, 11 म्हणजेच स्टेनोग्राफर ग्रेड 2, स्टेनोग्राफर ग्रेड 3 उच्च श्रेणी लिपिक यासाठी वयाची अट जी आहे ती 18 ते 27 वर्षेच्या मध्ये असणे आवश्यक आहे, जे की 31 जानेवारी 2020 रोजीपर्यंत आहे. पदक्रमांक 12 म्हणजे ड्रायव्हर सामान्य श्रेणीसाठी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे, जे की 31 जानेवारी 2020 रोजीपर्यंत आहे. पदक्रमांक 13 म्हणजेच ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमन ए यासाठी 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे, जे की 31 जानेवारी 2020 रोजीपर्यंत आहे. व नोकरीचे ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारतात आहे. परीक्षा फी जर पाहिजे झाली तर जनरल ओबीसी साठी 100 रुपये फीस आहे. व एससी एसटी प्रकल्पग्रस्त एक्स सर्व्हिसमॅन महिला यासाठी कसल्याही प्रकारची फी घेतली. व ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2020 आहे. व परीक्षा केंद्र जे आहे ते हैदराबाद, मदुराई, मुंबई, कोटा व भुवनेश्वर हे आहे. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी व माझ्या व्हिडिओ नोटिफिकेशन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.